शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. प्रचार गीतामधून जय भवानी शब्द काढणार नाही असं ठाकरेंनी त्यानंतर ठणकावलेलं आहे. आमच्या आधी मोदी शहांवर कारवाई करा असंही ठाकरेंनी म्हटलंय. मोदी शहा देवाच्या नावानं मतं मागतात, कारवाई का नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. शब्द काढणार नाही, न्यायालयीन लढाई लढण्यास तयार असल्याचं ठाकरे म्हणत आहेत. दरम्यान चित्रा बाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. तर काही दिवसांपूर्वीच प्रचार गीताचा लॉन्च करण्यात आलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं. मात्र या पक्षाच्या प्रचार गीतामध्ये जय भवानी हा शब्द आहे आणि या शब्दावरून निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. पण आपण हा शब्द काढणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आधी मोदी शहांवर कारवाई करा, कारण ते देवाच्या नावानं मतं मागत असतात, आणि त्यानंतर आमच्यावर कारवाई करा असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान असं म्हणालेले आहेत की बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटन दाबा. अमित शहा म्हणालेत की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू. आम्ही सुद्धा राम भक्त आहोत, आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत. निवडणूक आयोगाला आम्ही त्यावेळेला हेही सांगितलं होतं आपल्याच माध्यमातून की जर हे त्यांना तुम्ही परमिशन त्यांना देत असाल तर मग उद्या आम्ही हर हर महादेव बोललो किंवा जय भवानी जय शिवाजी ते आम्ही बोलणार असते, कोणी थांबवू शकत नाही. तर तुमचा आक्षेप असता कामा नये. गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे, ही घोषणा आहे. आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही. तर उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवरून चित्रा वाघ यांनी निशाणा साधलाय, बघूयात. उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोग काय उत्तर द्यायचं ते देईलच, पण सर्वसामान्यपणे जनता जो विचार करते की जेव्हापासनं उद्धवजींनी हिंदुत्व सोडून दिलंय तेव्हापासनं परम पवित्र असा जय भवानी शब्द उच्चारण्याची त्यांची लायकी राहिली नसावी असं सर्वसामान्यांना वाटतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.